विद्यार्थी मित्रांनो, माझ्या रॉकस्टार विराट या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर इथे तुम्ही इथून पुढे इम्प्रूव्ह युअर इंग्लिश ऑन डे टू डे बेसिस याच्यावर रोज एक पार्ट अपलोड केला जाईल. यावरून तुम्हाला काय फायदा होईल, तो रोजच्या जीवनामध्ये इंग्लिशचा वापर करताना आपण कशाप्रकारे करावा याच्याबद्दल तुम्हाला फायदा होईल. ओके, तर फर्स्ट वर्ड घेऊया, वूड. तर वूड हे काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. बरोबर, हेल्पिंग वर्बचा आपण सेंटेन्समध्ये यूज करतो. ओके, तर पहा, वूडचा उपयोग आपण कशासाठी करतो. इट इज यूज्ड इन सेकंड कंडिशनल सेंटेन्सेस टू टॉक अबाउट अनरियल ऑर इमॅजिनरी सिच्युएशन. ओके, म्हणजेच काय, तर वूडचा वापर आपण जेव्हा सेंटेन्समध्ये करतो तेव्हा ते आपल्याला एक अनरियल सिच्युएशन किंवा इमॅजिनरी जे हायपोथेटिकल सिच्युएशन आहे जिथे फक्त आपण इमॅजिन करतो ती सिच्युएशन आपल्याला सांगते. ओके, त्यानंतर एक्झाम्पल पहा. I would want to buy a car if I got my raise. म्हणजेच काय, तर मी एक कार घेऊ इच्छितो जेव्हा माझे बढती होईल. ओके, तर इथे काय होईल, हिअर वी आर टॉकिंग अबाउट अन अनरियल सिच्युएशन. ओके, इथे आपण वूडचा वापर केलेला आहे आणि माझी बढोती झाल्यानंतर मी कार घेईल, म्हणजेच एक अनरियल सिच्युएशनबद्दल आपण डिस्कस करत आहोत. त्यानंतर पहा, I want to buy a bike. याच्यामध्ये काय होतं, तर यामध्ये आपण want वापरलं आहे, वूड वापरलं आहे का, नाही, इथे want वापरलं आहे. I want to buy a bike म्हणजे मला एक बाईक घ्यायची आहे. म्हणजे इथं आपण काय करतो, फक्त एक डिझायर आपली व्यक्त करत आहोत, आपल्याला एक फक्त इच्छा आहे ती आपण व्यक्त करत आहोत. ती हायपोथेटिकल सिच्युएशन होईल का, नाही. ओके, त्यानंतर बघा, I would want to take that cloth if they weren't so expensive. याचा अर्थ काय होतो, तर जे क्लॉथ मला घ्यायचे आहेत ते फार एक्सपेन्सिव्ह आहेत, मी घेतले असते